ती मैदानात उतरली तर भल्याभल्यानं घाम फुटायचं. तिच्याबरोबर कुस्ती म्हटलं तर अनेक जण माघार घ्यायचे. तिची मैदानावरची चपळता आणि डावपेच बघून भल्याभल्या पहलवानांना कुस्तीच्या आखाड्यातून पळ काढायला भाग पडायचं. त्यामुळे तिला हरवल असा पहलवान सापडत बी नव्हता. ती कुस्तीसाठी मैदानात उतरली की एकच जल्लोष सुरू व्हायचं आणि म्हणूनच तिनं जणू आव्हानच दिलं की कोणी पुरुष मला कुस्तीत हरवेल त्याशी मी लग्न करेन. तिच्या या आगळ्या वेगळ्या आव्हानाची दहशत पण तशीच तयार झाली होती. कुस्ती क्षेत्रातील नामवंत कुस्तीपट्टू बी जरा दबकूनच राहायला लागलो होतं. तिच्याबरोबर कुणी कुस्तीच खेळायला तयार होत नव्हतं. अशी होती भारतातील पहिली वहिली महिला कुस्तीपट्टू हमीदा बानू. तिचं नाव आजही अभिमानानं घेतलं जातं. तिला मानवंदना म्हणून तिच्या कार्याचा बोलबिंदासने घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. वय वर्ष 30 असताना हमीदा बानूने 1954 पुरुष कुस्तीपटूंना दिलेलं आवाहन तिच्या संघर्षाच्या आणि यशाच्या कहाणीतील पहिलं वाक्य ठरलं. मला जो हरवेल त्याच्याशी मी लग्न करेन हे आव्हान दिल्यावर लगेचच हमीदाने उत्तर पंजाब राज्यातील पटियाला येथील आणि पूर्व पश्चिम बंगाल राज्यातील कलकत्ता येथील 2 पुरुष कुस्तीपटूंना मात दिली होती. त्याच वर्षात तिसऱ्या लढतीसाठी पश्चिमेकडील गुजरात राज्यातील वडोदरा येथे हमीदा पोहोचली तेव्हा तिच्या स्वागताचे बॅनर्स पोस्टर्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झळकले होते. हातगाड्यांवर वाहनांवर हमीदाच्या आगमनाच्या जाहिराती झळकल्या होत्या. त्यावेळेस हमीदाची लढत ही बडोद्याच्या महाराजांचे निकटवर्तीय छोटे गामा पहलवान यांच्याशी होणार होती. पण मी एका बाईवर लढणार नाही असं म्हणत त्यांनी आयत्यावेळी आखाड्यातून माघार घेतली. शेवटी हमीदाचं आव्हान बाबा पहलवान यांनी स्वीकारायचं ठरवलं. अवघ्या 1:34 हा सामना हमीदाच्या विजयासह पूर्ण झाला होता. 3 May 1954 असोसिएट प्रेसनं याबाबत माहिती दिली होती. दिवसागणिक हमीदाची प्रसिद्धी वाढतच होती. 1944 बॉम्बे कॉर्निकल या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार हमीदा आणि गुंगा पहलवान यांच्यातील कुस्तीचा सामना पाहण्यासाठी तब्बल 20,000 प्रेक्षक उपस्थित होते. पण शेवटच्या क्षणी गुंगा पहलवानाने या सामन्यासाठी जास्त पैसे आणि सरावासाठी अजून वेळ मागायला लागल्यानं हा सामना रद्द झाला होता. आता साहजिकच सामना रद्द झाल्यामुळे पब्लिकमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि त्याचाच परिणाम त्यांनी स्टेडियमची नासधूससुद्धा केली. या घटनेनंतर जेव्हा हमीदा पुन्हा बडोद्यात आली तोपर्यंत तिने साधारण 300 कुस्तीचे सामने जिंकल्याचा दावा केला होता. हमीदा बानू ही उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील मूळ रहिवाशी. तिच्या यशस्वी कारकिर्दीत तिच्या शहरातील वर्तमानपत्रांनी तिला अलीगडची ॲमेझॉन म्हणून गौरवलं होतं आणि हमीदा बानूचं कर्तृत्वच नाही तर व्यक्तिमत्वसुद्धा त्या पदवीला साजेसं असंच होतं. कारण तिच्याबद्दल एका लेखात असा उल्लेख आढळतो की बानूकडे नजर टाकताच कुणाला बी थरकाप भरायची. 5'3" उंची 108 वजन असलेल्या हमीदाचा खुराक बी प्रचंड होता. रोजच्या आहारात 5 ते 6 दूध 2-2.5 सूप फळांचा रस मटण बदाम लोणी अंडी आणि बिर्याणी असं तिचं जेवण असायचं. दिवसातून 9 झोप आणि 6 व्यायाम आणि सराव असं तिचा एकूण दिनक्रमच होता असं म्हणायला हरकत नाही. तिच्या कुस्तीच्या खेळापायीच तिला मिर्झापूर हे मूळ गाव सोडून अलीगडला जावं लागलं. तिथं तिनं सलाम पहलवान नावाच्या स्थानिक कुस्तीपट्टूकडे प्रशिक्षण घेतलं. 1987 एका पुस्तकात लेखक महेश्वर दयाल यांनी लिहिले आहे की बानूच्या प्रसिद्धीमुळे तिने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये अनेक लढाया लढल्या होत्या. ती अगदी पुरुष कुस्तीपट्टूसारखी लढायची. हमीदाचं कुस्तीच्या आखाड्यातील आव्हान इतरांना झेपणार नसलं तरी आखाड्याबाहेर तिला ही आव्हानांची कमी नव्हती. नेशन ॲट प्ले अ हिस्ट्री ऑफ स्पोर्ट इन इंडिया या पुस्तकात रणजॉय सेन यांनी बानूच्या उपस्थितीमुळे होणाऱ्या गोंधळाविषयी अनेक प्रसंग नमूद केले होते. आणि यात सेन यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे हमीदाच्या कुस्तीवरील अनधिकृत बंदीबद्दल तक्रार केली, ज्यावर देसाई यांनी प्रतिउत्तरात बानूवरील बंदी ही लिंगभेदामुळे नव्हे तर गैरवर्तणुकीच्या तक्रारीमुळे घालण्यात आली होते असं सांगितलं. अनेकदा बानूसमोर मुद्दाम हरणारे डमी कुस्तीपट्टू आखाड्यात उतरवले जात असल्याच्या तक्रारीचा सुद्धा देसाई यांनी उल्लेख केला होता.
केवळ भारतीय पहलवानच नाही तर बानूने 1954 मुंबईत झालेल्या एका कुस्तीच्या लढाईत रशियाच्या मादी अस्वल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरा चिस्टिलिनचा 1 मिनिटापेक्षा कमी वेळात पराभव केला होता. त्याच वर्षी तिने घोषित केले होते की ती कुस्ती लढण्यासाठी युरोपला जाणार आहे. पण नेमक्या या बहुचर्चित लढाईनंतरच बानू कुस्तीच्या आखाड्यातून आणि हळूहळू चर्चेतून गायब झाली. बानूचं आव्हान कधीच कुणी पूर्ण करू शकलं नाही, त्यामुळे ती शेवटच्या दिवसांमध्ये एकटी पडली. पण एकटी असली तरी हमीदा बानू ही एक अपराजित सिंहीण ठरली हे निश्चित. पहिली भारतीय महिला कुस्तीपटू हमीदा बानू हिच्या स्मरणार्थ आज गुगलनंसुद्धा खास डुडल साकारले. कारण आजच्या दिवशी हमीदा बानू हिने 1954 कुस्तीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली होती. प्रसिद्ध पैलवान बाबा पैलवान यांना फक्त 1 मिनिट 34 सेकंदमध्ये हरवलं होतं आणि आव्हान केलं होतं, जो पुरुष पैलवान मला हरवेल त्याच्याशी मी लग्न करेल. 1940-50 दशकात पुरुषप्रधान संस्कृतीला धोबीपछाड देणारी हमीदा बानूला बोलबिंदासकडून ह्या व्हिडिओच्या स्वरूपात मानवंदना. जय महाराष्ट्र.